मागेल त्याला शेततळ या राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातल्या मिर्झापूर गावानं शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून घेतली. या गावात एक दोन नव्हे तर तब्बल 42 शेततळी घेण्यात आली, त्यामुळे हे गाव सुजलाम सुफलाम झालंय. जिरायत शेती आता बागायत झाली आहे. पावसानं ओढ दिली असली तरी परभणी तालुक्याच्या मिर्झापूर गावातील शेतशिवार हिरवगार आहे. ऊस, कापूस आणि कपाशीचं पिकं वाऱ्यावर डोलत आहेत. ही किमया गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून घडली आहे. गाव आणि शेतशिवारात पडणारा पाण्याचा थेंब न थेंब जमिनीत जिरवल्यामुळे गावतळी शेततळी पाण्यानं तुडुंब भरली आहेत. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. एकेकाळी या गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत होती. दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र तरुण शेतकऱ्यांनी पाण्याचा प्रश्न कायमचा संपवण्याचा चंग बांधला. शासनाच्या मागेल त्याला शेततळ या योजनेतून 42 शेततळी तयार केली. पहिल्याच पावसात ही तळी तुडुंब भरली आहेत. गावातील भूजल पातळी वाढली आहे, त्यामुळे परिसरातील बोरवेल आणि विहिरींना पाणी आलंय. ओढ्याला येणाऱ्या पुराच्या पाण्याचं नियोजन केल्यामुळे ओढ्याच्या पाण्यामुळे येणारं शेत जमिनीचं नुकसान थांबलंय. मागील त्याला शेततळी या योजनेअंतर्गत माझ्या कुटुंबात एकूण 4 शेततळी आम्ही घेतलेली आहेत आणि आमच्या गावात अशी 42 शेततळी शेतकऱ्यांना घेतलेली आहे. गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या प्रवाहानुसार गावकऱ्यांनी 13 शेततळी बांधली आहेत, त्यामुळे ओढ्यालगतच्या 2 किलोमीटर परिसरातील भूजल पातळी वाढली. शेतकरी 12 पीक घेऊ लागलेत. गावातील एकूण 42 30 शेततळ्यांमध्ये आज पाणी आहे. त्याचा फायदा रब्बी पिकांना होऊ लागलाय. 2 किलोमीटर पाण्याचा इलाका वाढला बा. विहिरीला पाणी 40-50 फूट पाणी आलं आणि माझी जमीन संपूर्ण सिंचन खाली आली. गावातले 35 शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करतात. पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळलेत. बागायती शेतीसोबतच मत्स्यपालन आणि मुक्त भाजीपाला लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. आमचा स्वामी समर्थ गट आहे ऑर्गॅनिकचा, ऑर्गॅनिकवर रिसोड फ्रीचा, आणि आम्ही समजा एका गटामध्ये पूर्ण पारंपरिक पिकामुळं बदल करण्यासाठी आम्ही पपईची लावगण केलेली आहे. गाव करील ते राव काय करील अशी एक म्हण आहे. मिर्झापूर गावातील शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा हे सूत्र सत्यात उतरवलंय, त्यामुळे गावातील शेती सुजलाम सुफलाम झालीय. त्याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी.